आणि टायगर स्पोर्ट्स संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. खरोखरच चांगली कामगिरी केली होती, परंतु त्याच विरुद्ध बघायला गेलो तर वसई संघ अप्रतिम फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर आजच्या शेवटच्या दिवसामधला बघायला गेलो तो दुसरा सामना, चौथ्या दिवसामधला, साई कृपा भाटपाडा वसेस ओमसागर बामणगाव. पंचांकडून इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय ओमसागर बामणपाडा बामणगाव. भाटपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. उमेश आणि कल्पेश अशी ही सलामीची जोडी आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. रॅटम ऑफ द विकेटचा मारा करेल गोलंदाज संतोष. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, पंचांकडून इशारा ते नो चेंडू, खराब चेंडू, खराब सुरुवात म्हणावी लागेल ओमसागर बामणगाव संघाकडून. तर अवांतर धाव आल्याच्या नंतर अवांतर धावेने खातं खोललं जाते संघाचं. यापुढचा चेंडू असेल फ्री हिट चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल फलंदाज उमेश, कारण पॉवर प्लेचा षटक आहे, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल फलंदाज. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, पण तो मिस्टम स्टॉक होता आणि कव्हरच्या दिशेला बघायला गेलो तो क्षेत्ररक्षक होता. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. मात्र चांगला कमबॅक गोलंदाजाकडून बघायला मिळतोय संतोष याच्याकडून, कारण फ्री हिट चेंडू ज्यावेळी असतो त्यावेळी नक्कीच गोलंदाजावर दबाव टाकायचा असतो. त्याच्या मनामध्ये असते की यॉर्कर करायचा की बॉम्ब्स करायचा चेंडू, असा प्रयत्न मनामध्ये असते, थोडासा कन्फ्युज असतो. परंतु जर एक धाव आली तर नक्कीच स्वतःचा आत्मविश्वास थोडासा वाढताना दिसतोय. एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण, दोन धावा झालेल्या आहेत, बिनबाद दोन अशी सुरुवात आहे. भाटपाडा संघाची तीन षटकाचा सामना. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडूला दीर्षा दिली जाते, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण येतोय. एवढा चांगला थ्रो, अशा प्रकारे धावचीच्या रूपाने पहिला आदरा बसतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पाणी घेऊन जा, पाणी स्टम मध्ये, स्टम मध्ये टाकायला पाणी. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रुपेश परेड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज संतोष वळवी. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, पहिला चेंडू नो टाकल्याच्या नंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड, ए क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये, बॅक टू बॅक विकेटचा पतंग. कमांड डीजे डीजेस. खरोखरच आकाश दादा याच्याकडून आपल्याला चांगलं संगीत ऐकायला मिळतंय लगातार आजचा चौथा दिवस. आणि या संगीत खरोखरच ह्या स्पर्धेची, या संगीतामुळे या स्पर्धेची शोभा वाढवली जाते. तर धावसंख्या बघायला गेलो तर दोन धावा झालेल्या आहेत, चेंडू टाकून झालेले तीन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर रुपेश परेड.
सॉरी विकास, विकास फलंदाज येतोय नवीन स्ट्राईक चेंडूवर. या पॉवर प्लेचा षटकाचा जर विचार केला तर नक्कीच क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला याचा फायदा बघायला मिळतोय, कारण चांगला क्षेत्ररक्षक आहे. हनामारी षटक असते पहिलं. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहे. राईट मोर विकेटचा मारा. या पुढचा चेंडू आता मात्र बॅटचा कडा घेऊन बॉल जातो लॉग लेगच्या दिशेला. आउट फील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जातो. चार धावांसाठी डॅट्स अ गुड शॉट. चौकार. तरी चार धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती सहा धावा, 2-6 अशी धावसंख्या आहे. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भाटपाडा संघ. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या. तरी 1 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 7 धावा झालेल्या आहेत. 2-7 अशी धावसंख्या आहे. तर रिव्हर्स शॉटचा विचार करायला गेला तर कालच्या दिवसामध्ये खरोखर दर्शन गोऱ्हाणे या खेळाडूने रिव्हर्स शॉटच्या मार्फत लगातार 2 षटकार मारलेले होते आणि ह्या मैदानामधला एक रेकॉर्ड सुद्धा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. या पुढचा चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिलाय सर्कलमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चुकी. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचा पतंग. कम ऑन डीजे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितली तर 3-7 अशी धावसंख्या आहे. नक्कीच या धावपट्टीचा विचार केला गेला तर नक्कीच जास्तीत जास्त धावा जमतात या खेळपट्टीवर. आणि बघायला गेलं तर नक्कीच या खेळपट्टीवर सेकंड इनिंग करणारा संघ जास्तीत जास्त वेळा विजयी झालेला आहे. आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये. तर न्यू गोलंदाज येतोय, विकेश येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिलेल्या होता. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू होणार आहे. विकेश खरपडे. क्षेत्ररक्षण बघू आपण. थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षण थोडासा डीप आहे. एक स्लिप लावण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय तो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, तो सुद्धा सर्कलमध्ये आहे. नक्कीच ही क्षेत्ररक्षणाची न्यू रचना बघतो. लॉग ऑफ आणि लॉग ऑन सीमारेषेवर आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. आणि बघता बघता सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 10 धावा झालेल्या आहेत. तीन बाद 10 अशी धावसंख्या आहे.
तीन षटकाचा सामना मैदानामध्ये चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना आहे कृपा भाटपाडा वर्सेस ओमसागर बामणगाव. विकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. बघा गोलंदाज चांगली क्षेत्ररक्षक गोलंदाजी करतो त्यावेळी क्षेत्ररक्षकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे आणि तसंच बघायला मिळतं ह्यावेळी आपल्याला बामणगाव संघाकडून. चांगली गोलंदाजी होते आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि त्याची बदौलत की संघाला एकच धाव मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विकेश खरपडे. यापुढे रिवर्स शॉट, रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एकच धाव येईल. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघता आपण 12 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जातोय साई कृपा भाटपाडा संघ, आई ग्रुप भाटपाडा संघ. धावसंख्या झालेली आहे ती 12. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 37 धावांचं लक्ष होतं. 18 चेंडूमध्ये ठेवलेलं होतं आझाद वसई संघासमोर आणि ते सहजरित्या पार पाडलं गेलं. परंतु बघा दुसरा सामना चालू आहे. या संघाचा यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावे लागेल. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवर 3 धावा खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. स्वतःवर विश्वास दाखवला गेला गोलंदाजाकडून आणि नक्कीच त्याच्यावर खरा उतरतो मिस्टर विकेश खरपडे. यापुढचा चेंडू इनसाइड एज स्लीप आहे आणि पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण. तर एका धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 14 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला की थोडासा कमी पडतोय यावेळी. आई कृपा भाटपाडा संघ, कारण त्याचा कारण की चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला बामणगाव संघाकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण यावेळी यष्टी रक्षक बीड झालाय. परंतु 22च्या रूपाने एक्स्ट्राच्या रूपाने ह्या 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र विचार केला गेला तर 16 धावा आहेत. जी सरासरी बघतोय आपण प्रत्येक षटकामागे 8 धावेची सरासरी मेंटेन करताना दिसतोय आई कृपा भाटपाडा संघ. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील कारण मागच्या सामन्याचा जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये 37 धावा या मैदानावर चेस झालेल्या आहेत. बघा आपण या वर्षाचा जर विचार केला तर 9 ऑगस्ट हा आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतोय आणि या वर्षी बघायला गेलो तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवला होता. झाडे लावा झाडे जगवा. बघा नवीन उपक्रम तर झाडे लावा आणि झाडे जगवा. तर याचा विचार केला गेला तर झाडापासून आपल्याला काय मिळते. पहिला विचार केला तर आपण फळं खातोय. त्याच्यानंतर दुसरा विचार केला तर झाडं आपल्याला सावली देतात आणि जर त्याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. खरोखरच आगला वेगळा असा एक वेगळाच निर्णय घेतलेला होता यावर्षी बघायला गेलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने 9 ऑगस्ट जो आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला गेला. यावर्षी यापुढचा चेंडू बघतो आपण लॉगांच्या दिशेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 22 धावा.
नक्कीच तिसऱ्या षटक चालू आहे. हाणामारीचा षटक असेल हे शेवटचं षटक. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा गलीमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि अशा प्रकारे मिसफील्ड होते आणि चेंडू सीमारेषे पार जातो. चार धावांसाठी डॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. या चार धावा आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्येत भर पडते. आता मात्र बघायला गेलं तर धावसंख्या 26 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी विजय परेड याच्याकडून बघायला मिळतोय, जो नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी आलाय आणि आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करतोय चांगली धावसंख्या जमवायची. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मी विक्की. यापुढचा चेंडू आता बघायला गेला तर चेंडू न्यू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढाय क्षेत्ररक्षक आहे. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. या दोन धावेने संघाची धावसंख्या बघायला गेलो तर 28 धावा. नक्की शेवटचं षटक आहे. धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय इथे फलंदाजाकडून परंतु धावचीच्या रूपाने गडी बाद होतो. दोन धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या झालेली ती 28. 28 फॉल ऑफ अप फॉर विकेट अशी धावसंख्या आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जॉईन झाले असतील त्यांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना आईकृपा भाटपाळा वर्सेस ओम सागर बामणगाव. याच्या नंतर होणारा सामना असेल बिरसा मुंडा सातेली वर्सेस चिंतामणी उमेला फाटा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे इनिंग ब्रेक होईल. सॉरी अरे विजयी संघामध्ये असेल. तर तिसरा षटक मैदानामध्ये चालू आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर 28 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला. 5व्या चेंडूवर धावसंख्या रोखून धरली ती 28 या धावसंख्येवर. मागच्या सामन्यामध्ये 38 धावा चेज झाल्या होत्या. या सामन्याचा विचार केला तर आत्तापर्यंत शेवटचा चेंडू आहे या इनिंगमधला. धावसंख्या 28. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. एसटी रक्षक आहे. आणि बघा जिथे एक सुद्धा धाव नव्हती तिथे 3 धावा येतात एक्स्ट्राच्या रूपाने. अशा प्रमाणे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आई कृपा भाटपाडा संघाने 31 धावा जमवलेल्या आहेत आणि 32 धावांचं लक्ष असेल. तर ऐकूया सुमधुरचं गाणं आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. कमांड डीजे.
थँक्यू थँक्यू ऋषय. चला बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे आहेत. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. एकतीस धावा आणि 32 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा या जिंकण्यासाठी बनवायचे असतील. ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. मात्र जे हाणामारीचं षटक होतं त्या षटकामध्ये आपण बघितलं की 15 धावा इथे आल्या. चला बॅट्समन पाठवून द्या. अठरा चेंडू आणि विजयासाठी 32 धावा इथे बनवायच्या आहेत. पहिलं षटक हातण्यासाठी आपण पाहतोय रुपेश परेड हा बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेला आहे. आपण पाहतोय की परेड बंधू नेहमीच सातत्याने आपल्या संघासाठी भरपूर चांगली कामगिरी करत आलेले आहेत. आणि पाहतोय ज्या प्रकारे विजय परेड याने ते खेळ केला, वैयक्तिक 14 धावा त्यांनी बनवल्या आणि आपल्या संघाला एक चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. एक फायटिंग टोटल त्यांनी 10 फलकावरती लावलेला आहे. खूप चांगली आपण पाहतोय त्यांनी बॅटिंग केली. आपण बघितलं की एक षटकार एक चौकार जे बॅटमधून आला, वैयक्तिक त्यांनी 14 धावा बनवल्या आणि 31 धावा एक सन्मानजनक स्कोअरपर्यंत त्यांनी आपल्या संघाला नेऊन ठेवलेला आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय उत्तम धिंडा आणि विकेश खरपडे, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकवरती असेल तर म्हणजे उत्तम धिंडा, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण विकेश खरपडे याला राईटी फलंदाज आहे. तर पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रुपेश परेड हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. पाहतो की सराव थोडासा कमी आहे, तेच कारण त्याचा आपण अभाव बघितला की मैदानामध्ये त्यांचा खेळ थोडासा कुठेतरी कमी आपल्याला येताना दिसला, कमी पडताना दिसला. मात्र त्यानंतर विजय याने नक्कीच खूप चांगली कामगिरी केली. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी उत्तम ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकरमध्ये विकेश. तर पुन्हा एकदा पाहतोय रुपेश याला बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल घुटना टेक और सिक्सर देख षटकार. थँक्यू. आपण पाहतोय की हा एक दुसरा फलंदाज आहे की ज्याने षटकार ठोकून आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. आपण दुसरा दिवस बघितलं होता की किरण याने देखील षटकार ठोकून आपल्या इनिंगला सुरुवात केली होती आणि ते उत्तम याने देखील आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून आपल्या इनिंगला सुरुवात केलेली आहे. पाहतोय कदाचित धेलची संधी, धावची संधी निर्माण झाली होती. खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट, यस नो वेट याचं कुठल्या प्रकारे कॉम्बिनेशन जुळलं नव्हतं. चेंडू जर आतामध्ये आला असता तर गुरुनाथ सर इथे नक्कीच विकेट मिळाली असती. नशिबाचं साथ आहे फलंदाजाला बघायला गेलं तर नक्कीच नशिबाचं साथ विकेश याला. नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला असता तर धावचितच्या रूपाने हा पहिला विकेटचा पतंग झाला असतं, परंतु तसं काय होत नाही. क्रिकेट आहे, अनिश्चिताचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. मागच्या चेंडूचा मागच्या इनिंगचा ह्या इनिंगचा विचार केला गेला ज्यावेळी आपण बघतोय की भाटपाडा संघ फलंदाजी करत होता त्यावेळी विचार केला तर शेवटच्या चेंडूवर एक झेल सुटला गेला आणि 3 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने आल्या. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्गवर, आता मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल. निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 32 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे ती बिनबाद 7 धावा. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 37 धावा चेस झाल्या होत्या, परंतु आता बघायला गेलं तर 32 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं लक्ष.
यापुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलवरी, अप्रतिम डिलवरी. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं, स्वतःवर विश्वास दाखवला गेला मिस्टर रुपेश परेड याच्याकडून, आणि नक्कीच त्याच्यामध्ये तो खरा उतरतोय. सहा धावा खाल्याच्या नंतर पुन्हा एकदा चेंडूवर एक धाव आली होती, त्याच्यानंतर जे दोन चेंडू लगातार निर्धाव चेंडू. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होते, राईट मोर द विकेट समारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा गुडनाटे, एक तमाशा देख, परंतु शतरक्षक आहे, करणार नाही चुकी, अशा प्रमाणे विकेटचं पतंग. कमॉन डीजे. नक्कीच मागच्या चेंडूवर धावशिक्षरूपाने एक जीवदान मिळालेलं होतं, परंतु त्या जीवदानाचं सोनं करता आलं नाही फलंदाजांना. धावा ह्या मैदानामध्ये बनतात ह्याचं ताजं उदाहरण आहे कालच्या दिवसामधलं. फक्त मैदानामध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे, कारण कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर न्यू स्टार मडवीपाडा संघाने सुद्धा 17 धावा विरार फाटा संघाच्या समोर चेस केल्या होत्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये. म्हणजे ह्या मैदानामध्ये धावा येतात, फक्त मैदानामध्ये थांबणं हा एक मोठा विश्वास दाखवण्यासारखा आहे. स्वतःवर विश्वास असेल, मी करतो, मी करू शकतो आणि मी करेन, हा जर विश्वास दाखवला ना तर नक्की तुमचा संघ विजयी होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश, यापुढचा चेंडू जोरदार, LBW ची अपील, पंचांचं बोट हवेत, अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचा पटंग. कमॉन डीजे. की जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या वेळेस आय ग्रुप भाटपाडा संघाने सुरुवात केली होती, पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या, 3 विकेट त्यांनी गमावल्या होत्या. आपण इथं जर बघितलं तर ओमसागर बामणगाव संघाने देखील 7 धाव बनवलेल्या आहेत आणि 2 विकेट्स गमावल्या आहेत. आपण बघितलं की 1 विकेट कमी गमावलाय, मात्र स्कोर सेम इथे पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही जिंकण्यासाठी पण पाहतोय धावांची जी गरज आहे, तर 12 चेंडू आणि अजूनही 25 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 25 धावा, आव्हान थोडंसं कडवं आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितेचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. 12 चेंडू आणि 25 धावा जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे बघायला गेलं तर 12.50 धावेने पुढे जावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. आणि आता हे कॉन्टेस्ट जे आहे ते नक्कीच आपल्याला एक रंगतदार पाहायला मिळेल. लेफ्टी बॅट्समन स्ट्राईकवरती आहे, लेफ्टी बॉलर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती आहे, एक चांगलं चुरशीचं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. नक्की सामना चांगला सामना बघायला मिळेल, डाव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज. सर क्षेत्ररक्षणाची न्यू रचना केली तर थर्डमॅन थोडासा डीपमध्ये आहे, त्याच्यानंतर बघायला गेलो तर डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. या पुढचा चेंडू मला वाटते चौकार येतोय, नियंत्रणामध्ये हा फटका खेळला नव्हता. बॅटची जर बघितली तर फक्त एज लागली आणि चेंडू वेगाने निघून गेला. जो उमेश परेड याचा जो स्पीड होता तो स्पीड चेंडूला सीमारेषेच्या बाहेर निघून गेला, नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. नक्कीच 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतो 11 धावा झालेल्या आहेत षटकांमध्ये. दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, मिस्टर उमेश परेड याच्यामार्फत हे टाकलं जाते षटक. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक फलंदाज थोडासा नाराज असेल, परंतु लेस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. आव्हानतर 1 धाव येते, परंतु बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू आला असता तर नक्की सीमारेषा पार गेला. मी तर म्हणेन मेजवानी होती फुल टॉस चेंडूची उत्तमसाठी, ती त्याला स्वीकारता आलेली नाही आहे. आपण पाहतोय की सध्या तरी जे स्कोर आपण पाहतोय थोडासा लेवल होताना पाहायला मिळतोय, कारण ज्या प्रकारे सुरुवात झाली त्याच प्रकारे सुरुवात इथे देखील. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आहे,
या वेळेस मात्र पुरेपूर फायदा उचललाय. घुटना टेक और सिक्सर देख, सहा धावा. डीजे आवले सब पाहतो. या फुलटॉस चेंडूची मेजवानी होती आणि उत्तम येणे ती मेजवानी दोन्ही हाताने कबूल केलेली आहे. तर या सहा धावीने संघाची धावसंख्या आता मात्र सम्मानजनक होते, 18 धावा झालेल्या आहेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो, ट्रिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. आता मात्र विकेटची पतंग. सर प्रदीप सर बघायला गेलो तो षटकार आलेला होता, नक्कीच एकेरी दुहेरी धाव घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु मोठे फटक्या खेळण्याच्या प्रयत्नात एक फलंदाज बाद होतोय. उमेश याच्या गोलंदाजीवर आलेली आहे विकेट. तर उत्तम सारखा फलंदाज बाद होतोय ज्याने मागच्या चेंडूवर षटकार मारलेला होता. संदीपजी थापड, आपण तिकडेच थांबायचंय, आपण तिकडेच थांबायचंय. बघा उत्तम चांगली फलंदाजी करत होता, मात्र त्याला देखील प्रत्युत्तर दिलं गेलंय. विकेटचा पतन झालेला आहे, लेफ्टी फलंदाज बाद झालाय आणि पाहतोय लेफ्टी फलंदाज जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे, देवा वल्वी. तर ह्या शॉर्ट सिलेक्शन बघायला गेलं तर खराब शॉर्ट सिलेक्शन आहे, कारण षटकार आलेला होता. नक्कीच तुम्ही एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर द्या, कारण बघा तुमच्यामध्ये जर ती वृत्ती असेल आय कॅन डू ची, मी करू शकतो, तर नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ थांबायचं होतं, परंतु तसं काही होत नाही आणि समोरच्या संघाला त्याचा फायदा होतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 18 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही आपण जर बघितलं तर 14 धावींची गरज आहे. 9 चेंडूने 14 धावा, सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. मात्र एखादा निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू एखादा विकेट जर आला तर भाटपाडा संघ नक्कीच इथून कम बॅक करू शकतो. नक्की ज्याप्रमाणे सुरुवात केलेली होती उत्तम यांनी, परंतु त्याला सामना जिंकून द्यायचा होता, परंतु तसं काय होत नाही. ह्या पुढच्या चेंडूला आपण बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला गेला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. या दोन धावीने संघाची धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या होती ती 20 धावा. एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बघतोय तर सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅटच्या टोइंडला चेंडू लागला आणि आपण बघितलं तर चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती, दोनने धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 20 धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. नक्की सेफ फटका खेळला गेला हा, कारण क्षेत्रक्षणाची निवरचना बघितलेली होती की सर्व क्षेत्रक्षक सीमारेषेवर आहे. सेफ शॉट आणि आता बघायला गेलं तर पुन्हा एकदा बॉल जातो थर्ड मॅनच्या दिशेला. क्षेत्रक्षक आहे, चांगले क्षेत्रक्षक होते, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतोय आपण 21 धावा झालेल्या आहेत. 3-21 अशी धावसंख्या आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. बघा दोन्ही संघाचं आता भवितव्य ह्या चेंडूवरती अवलंबून आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर ओमसागर ब्राह्मणगाव संघ इथे मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. या चेंडूवरती डॉट चेंडू किंवा विकेट जर आली तर आय ग्रुप भाटपाडा एक चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पाहूया या चेंडूवरती काय घडेल. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय उमेश परेड. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. 32 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 21. थँक्यू डीजे. धावसंख्या आहे ती 21, जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावीची गरज. 6 चेंडू आणि 11 धावीची गरज. जर प्रदीप सर एक विचार करायचा गेला तर शेवटच्या चेंडूवर फर्स्ट इनिंग मध्ये एक झेल सुटलेला होता आणि एक्स्ट्राच्या रूपाने ज्या 3 धावा आलेल्या आहेत त्या 3 धावा घातक ठरू शकतात की नाही हा येणारा काल सांगून जाईल. नक्कीच आपण बघितलं क्रिकेटमध्ये ज्या जवळा चुका होत आहेत ना त्या चुका दुसऱ्या इनिंगमध्ये नक्कीच त्यांना त्या चुकांना सामोरे जावं जात असतं. ज्या चुका केल्या होत्या ब्राह्मणगाव संघाने त्या नक्कीच या त्यांना इथे
त्यांना सामोरे जावं लागते. पाहूया, सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. विजय परेड सज्ज होते गोलंदाजी मार्गवर. या पुढचा चेंडू, नो चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते, अवांतर धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघता आपण 22 धावा. म्हणजे एक्स्ट्रा चेंडू हाताला आपण बघितला, जेव्हा जेव्हा एक्स्ट्रा चेंडू पडलाय ना तेव्हा तेव्हा संघाचं ते मोमेंटम आहे ते कुठेतरी शिफ्ट होताना आपण बघितलेलं आहे. आता हा चेंडू फ्रीट असेल, एक मुक्त फटके खेळण्याची संधी असेल. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, खराब चेंडूची नोंद केली जाते. पुन्हा एकदा अवांतर धाव येतोय. मी करतो, मी सांगतो की प्रदीप सर की पंचगिरी बघायला गेले तर अप्रतिम पंचगिरी झालेली आहे ह्या टुर्नामेंटमध्ये. बघायला गेलो तर काय पंचगिरी बघायला मिळते आपल्याला प्रदीप सर, त्याचप्रमाणे सुरेंद्र सरांकडून अप्रतिम पंचगिरी खरोखरच. चला जास्त वेल खर्च करू नका, वेल कमी खर्च करा, आम्हाला सहकार्य करा. आपण पाहतोय की सध्या तरी 11:08 झालेले आहेत. अजूनही आपण पाहतोय की दुसरा सामना इथे चालू आहे. सहा चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. एक्स्ट्राच्या रूपाने तुम्ही ज्या धावा देत आहात त्या समोरच्या संघाला त्याचा नक्कीच फायदा मिळतोय. कारण जो विचार केला, तिसरं षटक चालू झालं त्यावेळी 6 चेंडूमध्ये 11 धावा हव्या होत्या. नो चेंडू टाकला, त्याच्यानंतर वाईट चेंडू टाकला. अशा बघायला तर एक्स्ट्राच्या रूपाने ह्या 2 धावा आल्या. आता मात्र समीकरण बदलते, 6 चेंडू 9 धावा. ज्याची काहीही गरज नव्हती अशा प्रकारे धावचीच्या रूपाने बोनसच्या रूपाने समोरच्या संघाला विकेट देणं म्हणजे स्वतःनी आत्महत्या करण्यासारखं झालंय मैदानाच्या आतमध्ये. सर आपण बघितला फ्री हिटचा चेंडू होता आणि आपण कवचित पाहतो की फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना दिसत असतो. आपण बघितला की धावचीच्या स्वरूपात हा फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला आहे. नक्कीच सामना चालू असताना प्रत्येकाला नशिबाची साथ सुद्धा हवी असते, परंतु यावेळी साथ मिळत नाही फलंदाजांना. आणि एक विचार केला तर धावचीच्या रूपाने बाद होणं म्हणजे हा समोरच्यासाठी एक बोनसच्या रूपाने विकेट. समीकरण बदललं गेलंय, 5 चेंडू आणि या विजयासाठी 9 धावींची गरज. थोडस कडवं आव्हान आहे, 5 चेंडू 9 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ आहे. जर ह्या 9 धावेमधून जर 3 धावा मायनस केल्या ना तर नक्की 6 धावा हव्या होत्या, परंतु तसं काय होत नाही. आता मात्र 9 धावेची गरज आहे. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. खराब फलंदाजी होते परंतु खराब गोलंदाजी सुद्धा होते. दिशा खराब असेल तर दशा खराब व्हायला वेळ लागणार नाही आहे. तुम्हाला दिशा ही तुम्हाला चांगली ठेवावी लागेल, तरच तुम्ही इथे कमबॅक करू शकता. आपल्या संघाला तुम्ही विजय मिळवून देऊ शकता. नावामध्ये विजय आहे, मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देईल की नाही हे पाहणं तेवढेच गरजेचं राहणार आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू टप्प्याच्या चेंडूला बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. परत 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीनिशी आपण जर बघितलं तर स्कोअर कार्ड आपण पाहतोय थोडासा पुढे सरसवला जातोय. तो म्हणजे 26 धावा. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत, आपण पाहतोय 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं थोडासा फंबल झाला, फेके देखील थोडीशी खराब झाली. ईमेल किंवा व्हॉट्सअप प्रमाणे थ्रो झाला असता तर कदाचित इथे विकेट जाण्याची शक्यता होती, मात्र सुखरूपरीत्या आहे. तेव्हा 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय.
या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू एलबीडब्ल्यू ची अपील केली जाते पंचांचं बोट हवेत. अशा प्रकारे पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होतोय. क्रमन डीजे थँक्यू. बघा इथे नशिबाची साथ मिळत नाहीये. पंचानी लेग बिफोर आउट दिलं होतं, मात्र स्क्वेअर लेग पंचानी दाखवली की हा चेंडू बॅटला लागलेला आहे आणि विकेट किपरनं झेल देखील पकडलेला आहे. आता पाहतोय या समीकरण गृहना सर पुन्हा एकदा बदललेलं आहे. चेंडू टाकून झालेत 3, अजूनही धावा करायच्यात 6. नक्कीच आता मात्र बघायला गेलं तर अजूनपर्यंत सामना बॅलेन्स आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच ओमसागर बामनगाव या सामन्यामध्ये परत येऊ शकतो आणि सामना सुद्धा जिंकू शकतो. पण तो मोठा फटका खेळावा लागेल. बघूया तो मोठा फटका कोणाच्या बॅटमधून येईल. नाहीतर विजय गोलंदाजी मार्गावर चांगली गोलंदाजी करतो. जर विजय याला सामना आपला संघ विजयी मिळवून द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ह्या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत वाईट आणि नो असे चेंडू पकडले तर 6 चेंडू टाकून झाले आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. बघा बबलू वळवी संकट मोचक बनलेला आहे. संकटामध्ये धावून आलेला आहे बबलू. चौकार आलाय. क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय त्या क्षेत्रक्षकाची हाईट देखील थोडीशी आपण पाहतोय कमी आहे. तेच कारण त्याच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला. 2 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. बबलू वळवी पुन्हा एकदा स्ट्राईक वरते असेल. नशिबाचा एक चौकार आलेला आहे. अजूनही जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 धावींची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जातोय. पाहतोय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. 30 सर्कलमध्ये पाहतोय आपण शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. फ्लाइंग स्लिकमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि आपण पाहतोय की हा लेग एस्टी सोडून जाणारे चेंडू आहे. स्कोर आता मात्र लेवल झालेला आहे गुरुनाथ सर. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग आहे. अजूनही इथून कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 2 चेंडूचा केला तरी बाकी. एखादा निर्धाव चेंडू जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक होताना दिसेल इकडनं. मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इम्पॉसिबल वाटतंय आता, मात्र नक्कीच 2 चेंडू आहेत आणि 1 धावेची गरज आहे. या पुढचा चेंडू झेल आहे. ओ हो हो, पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होताना दिसतोय. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना या चेंडू वरती विकेट किंवा डॉट चेंडू जर आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा येताना दिसेल आय ग्रुप भाटपाडा संघ. विकेटची आवश्यकता होती, विकेट मिळवलेली आहे. आणि आपण पाहतोय जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही आहे तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही आहे. फलंदाज बाज झालाय. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू डीजे. जर प्रदीप विचार करायला गेला तर शेवटच्या चेंडूवरच्या ज्या 3 धावा आलेल्या होत्या त्याच धावा इथे महागात पडत आहेत ओमसागर बामनपाड्या संघाला. बघा शेवटच्या चेंडूमध्ये 3 धावा आल्या होत्या. त्या 3 धावा ह्या सामन्यामध्ये अडचण निर्माण करत आहेत. 1 चेंडू 1 धावेची गरज. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आपण भरपूर वेळा बघितलंय ज्या वेळेस एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज असते तेव्हा 1 धाव काढणं भरपूर कठीण होताना बघितलंय. मात्र एका चेंडूमध्ये षटकाराची गरज असते, एका चेंडूमध्ये चौकाराची गरज असते, एका चेंडूमध्ये 5 धावींची गरज असते तेव्हा कुठेतरी फलंदाजाला सोपं होत असतं. पाहूया एका चेंडूमध्ये 1 धावीची गरज आहे. विकी धिंडा हा नव्याने गेलेला फलंदाज स्ट्राईक वरती पाहतोय. शत्ररक्षक पाहतोय. अंब्रेला शत्ररक्षण सजवलेला आहे. क्लोज शत्ररक्षण पाहतोय. 3 शत्ररक्षक फक्त डीपमध्ये तैनात केले गेलेत. मिड विकेट, त्यानंतर पाहतोय आपण लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर 30 सर्कलमध्ये शत्ररक्षक आहेत. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट मिड विकेट आहे. एक गलीमध्ये शत्ररक्षक आहे.
आणि विजय परेड याने केलंय चुकी, चुकीला माफी नाही. मी याचाच विचार करत होतो की हे षटक बघायला गेलं तर 10 चेंडूचं षटक झालेलं आहे. गोलंदाजाने समोरच्या संघाला विजय होण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे या सामन्यामध्ये. अशा प्रकारे ओम सागर बामनपाडा ह्या सामना जिंकतो आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय साई ग्रुप भाटपाडा संघ. गुरुनाथ सर, आपण जर बघितलं तर समोरची टीम असेल, कुठलीही टीम असेल, ती आपल्याला हरवत नसते. जे आपण चुका करतो ना, त्याच्यामुळे आपला संघ हरत असतो आणि ते आपल्याला पाहायला